औरंगाबादमध्ये आज एन्काउंटर झाला तर गांधीबाग पोलिसांचं मी अभिनंदन करते. मला असं वाटतं आता तिच्या आत्मेला कुठेतरी शांती मिळाला असेल. तिलाच तिच्याच नाही पण अनेक अशा मुली ज्यांच्यावर अत्याचार आणि अन्याय होतात. आणि मला असं वाटतं हैदराबादमध्ये जे घडलं तो एन्काउंटर त्याच्यामुळे देशभरातल्या पोलिसांना कुठेतरी एक हिंमत मिळाली असेल आणि अशा वेळेस सरकारने ठामपणे पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहावं पाहिजे आणि ती फाईल आता क्लोज करायला पाहिजे. हे परत कायद्याच्या चौकटीत आणण्यात अर्थ नाही आहे आणि ह्याच्यामुळे अनेक मुलींना आणि महिलांना बळ मिळालं की पोलीस शेवटी संरक्षण देतात आणि आज त्यांनी जर असा प्रकारचा एन्काउंटर घडून आणला असेल तर ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. वेळ आली तर असे एन्काउंटर्स करायला हरकत नाही आहे आणि अशा वेळेस सरकार आणि कोर्टाने त्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे. कारण का जर आपण कायद्याच्या चौकटीत राहिलो आणि जरी फास्ट ट्रॅक कोर्ट केले तरी काल जसं उन्नावच्या बाबतीत झालं त्या महिलेच्या बाबतीत तसं आजकाल प्रकरणं होत चाललेत आणि म्हणून पोलिसांना एकंदरीत अभिनंदन करते आणि प्रत्येक मला असं वाटतं प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला ह्या ह्याच्यातून एक धडा मिळाला असेल की आपणही असं करू शकतो आणि कुठेतरी महिलांना त्यामुळे बळ मिळालं.